केमॅप कॉर्नोमॅप ब मॅप इज युज टू डिझाईन डिजिटल सर्किट आत्ता टुडेज इरा इज ऑफ डिजिटल इरा म्हणजे सगळीकडे आजूबाजूला आपल्या डिजिटल आहे म्हणजे मेडिकल फील्डला गेला तरी आजकाल डिजिटल थर्मोमीटर डिजिटल एस टू चेकिंग डिजिटल इ मॉनिटरिंग सिस्टीम्स डिजिटल एम आर आय सिस्टीम सिटी स्कॅन सिस्टीम ई जी ई सी जी एव्हरीथिंग इज फाईन टू बी डिजिटल इवन ऑटोमोटिव्ह सेक्टरला गेलात तुम्ही ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये सगळे कन्सोल डिजिटल झालेत हा राईट फ्रॉम टू व्हीलर फोर व्हीलर टू एअरप्लेन मग का डिजिटल तर ऑब्विस आहे डिजिटल सिस्टम्स आर अक्युरेट डिजिटल सिस्टम्स आर प्रिसाइ डिजिटल सिस्टम रिक्वायर लेस पॉवर डिजिटल सिस्टम्स आर फ्लेक्झिबल डिजिटल सिस्टम्स आर डिलिजियस अविश्रांत काम करणार आहे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत तर डिजिटल सिस्टीम डिझाईन करायला काही मेथड्स आहेत जसं की एसओ पी पी ओ एस पॉस्ट्युलेट जे आहेत पॉस्ट्युलेट्स वापरतो आपण बुलियना आयडेंटिटीज वापरतो बुलियना अल्जिब्रा वापरतो आयडेंटिटीज वापरतो आणि सोडवतो त्या कॉन्सेप्टला वेळ लागतो टाइम कन्झ्युमिंग असतो मग केमॅप ही टॅब्युलर मेथड आहे केमॅप इज अ टॅब्युलर मेथड टॅब्युलर फॉर्म मधली मेथड आहे युज टू डिझाईन डिजिटल सर्किट क्विक मेथड आहे फास्ट फास्टर अप्रोच काय आणि एकच लिमिटेशन आहे त्याचं आत्ता आपण ऍडव्हानेज म्हणून लिहिले नंतर त्यालाच लिमिटेशन करणार आहे की युज अप टू सिक्स व्हेरिएबल्स ह्याचा अर्थ युज अप टू सिक्स व्हेरिएबल्स याचा अर्थ टू रेस्ट टू सिक्स इज इक्वल टू सिक्स्टी फोर टर्म्स कॅन बी मिनिमाइज चौसष्ट so, टर्म्स पर्यंत हा चालू शकतो ऍडव्हानेज काय याचं ग्लिच फ्री सर्किट डिझाईन करतो ग्लिच फ्री हॅझार्ड फ्री ग्लिच ऑर हॅझार्ड आपण पाहिलं कधी होत ग्रे कोड्स मध्ये मग ग्रे कोड्स जे आहेत एक्झॅक्टली नंबर सिस्टीम मधले ग्रे कोड्स तेच केमॅप रिप्रेझेंटेशनला वापरले जातात हा प्रश्न बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यूला विचारला जातो की वाय ग्रे कोड्स आर यूज बिकॉज ग्रे कोड्स आर युनिट डिस्टन्स कोड्स अँड दॅट युनिट डिस्टन्स क्लोड जनरेट ऑर डिझाईन ग्लिच फ्री सर्किट और हॅझार्ड फ्री सर्किट म्हणून आपण ग्रे कोड्स वापरतो केमॅप रिप्रेझेंटेशनचा बायनरीतला आपला जो महत्वाचा फॉर्म्युला आहे तोच वापरला जातो सगळीकडे टू रेस्ट टू एन इज इक्वल टू एम एन म्हणजे काय नंबर ऑफ व्हेरिएबल्स एम म्हणजे नंबर ऑफ बॉक्सेस नंबर ऑफ बॉक्सेस ओके आता काय या छोट्या छोट्या गोष्टीच्या वेळी बी अशा विचारतो पॉज घेऊन यू हॅव टू रिप्लाय इवन दो आपण एकमेकांच्या समोर नाहीये तरी तुम्ही रिप्लाय करा तुम्ही बोला मग तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हाल हा मग त्याच्याशी कनेक्ट व्हाल त्यामुळं सगळ्यांनी काय करायचंय रिप्लाय करायचंय सिम्पल सिंपल गोष्टी विचारतो ट्राय टू रिप्लाय इट सो दॅट यू विल गेट इन्वॉल्ड इन टू द डिझाईन कारण याच्यावर कधी बारा मार्काला कधी सोळा मार्काला एक पेपर आहे ट्वेंटी एट मार्क्सला के मॅप पडलाय ट्वेंटी एट मार्क्स म्हणजे पास फेल एकटच ठरवत आहे महत्वाचाच आहे प्रश्नच नाही महत्वाचा अजूनही मजा म्हणजे अजूनही हे प्रकार मध्ये वापरले जातात स्टील द डेट हा खूप जुनी मेथड आहे तरी वापर आता हा वन व्हेरिएबल के मॅप आहे वन व्हेरिएबल के मॅप म्हणजे एन ची व्हॅल्यू आली वन टू रेस्ट टू वन टू तु। मग बॉक्सेस आले दोन बॉक्सेस आता बॉक्स काढताना मोठे काढायचे बॉक्स काढताना मोठे काढायचे कारण आपल्याला त्याच्यात व्हॅल्यूज लिहायचे असतात आता हा आला ए बार आणि ए कॉम्प्लिमेंटेड व्हेरिएबल इज झिरो अनकॉम्प्लिमेंटेड इज वन म्हणजे हा झाला झिरो हा झाला वन झिरोचा डेसिमल इक्वॅल तर लिहिलाय आता झिरोचा डेसिमल आणि बायनरी दोन्ही सेमच आहे चा डेसिमल आणि बायनरी सेमच आहे त्यामुळे इथे काही फरक नाही झिरो वन आणि हे एसओपी इम्प्लिमेंटेशन आहे कुठलं इम्प्लिमेंटेशन आहे एसओपी पी म्हणून कॉम्प्लिमेंटेड व्हेरिएबल इज झिरो अनकॉम्प्लिमेंटेड इज जर पीओ एस असतं का तर असतं पीओएस चा सुद्धा केमॅप असतो आधी आपण एसओपी चा खाऊया मग पीओ एस भरल्यावर पीओ एस बघूया पीओएस इज डेझल्ट एसओप जे वन ओके आता टू व्हेरिएबल के मॅप टू व्हेरिएबल के मॅप म्हणजे एन किती टू टू रेस्ट टू टू फोर मग बॉक्सेस किती फोर बॉक्स काढताना कसे काढलेत बघा बॉक्स आता इथे लिहायचं झिरो वन झिरो वन ओके झिरो म्हणजे ए बार वन म्हणजे ए झिरो म्हणजे बी बार वन म्हणजे बी आणि इकडून जायचं असं एम एस बी टू एल एस बी आता काही पुस्तकात इकडे एम एस बी इकडे एल एस बी आहे कन्फ्यूज होऊ नका एकच मेथड लक्षात ठेवा एकच मेथड लक्षात आपल्याकडे सिस्टीम काय आहे आपण कधीही लिहिताना या बाजूला जो लिहितो या बाजूला लेफ्टला जो लिहितो तो ऑलवेज आपला काय असतो तर एम एस बी आणि इकडे जो लिहितो तो एल एस बी ही आपली युनिव्हर्सल मेथड आहे इकडे जो लिहितो तो एम एस बी इकडे लिहितो तो एल एस बी मग ऑब्विसली असं जायचं एम एस बी टू एल एस बी ए बी ओके आता बॉक्स पोझिशन लिहिताना काय करायचं तर डेसिमल इक्वेलंट लिहायचा कोणाचा नीट लक्ष द्या या दोघांचं ह्या बॉक्सची पोझिशन काय आली झिरो झिरो काय बॉक्सची पोझिशन आली झो yeah. झिरो 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 झिरोचा इक्वेलंट काय झिरो yeah. okay. हो झिरो का? ओके हे बघा इथे मी मुद्दा म्हणले झिरो झिरो या बॉक्सची पोझिशन आली झिरो वन झिरो चा इक्वलंट या बॉक्सची पोझिशन आली वन झिरो आणि या बॉक्सची आली जे काही मी रेड मध्ये लिहिलेलं आहे ते तुम्ही लिहायचं नाही म्हणजे कुणीच लिहायचं नाही ते आता तुम्हाला समजावं म्हणून तेवढ्या पुरतं मी लिहिलेलं आहे पुढच्या ह्याच्यात तेही लिहिणार नाही हम्म हे मध्ये हे लिहायचं नाही हे मनातल्या मनात, मनात करायचं आणि बॉक्स त्याचा डेसिमल इक्वलंट तिथं लिहायचा वन वनचा डेसिमल इक्वलंट थ्री वन झिरोचा टू झिरो चा ही झाली त्या बॉक्सची पोझिशन डेसिमल इक्वल आहे आता थ्री वेरिएबल के मॅप थ्री वेरिएबल म्हणजे एन किती थ्री एम इज इक्वल टू टू रेश टू एन टू रेश टू थ्री म्हणजे किती एट एम किती झाला एट म्हणजे बॉक्सेस किती एट आता याचे दोन रिप्रेझेंटेशन येतात एक येतात हॉरिझॉन्टल रिप्रेझेंटेशन आडवं आणि एकदा व्हर्टिकल रिप्रेझेंटेशन उभं कुठलंही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आपल्या वहीत जागा आडवी जास्त असते तुम्ही म्हणा उभी पण जास्त असते पण उभी घेतल्यावर मग ही बाजू वाया जाते मग कागदाचा विचार करता हे रिप्रेझेंटेशन चांगलं आहे गोड आहे आडवं करूया हा आता लिहिताना कसं लिहायचं निडवा झिरो वन इथं लिहिताना झिरो 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 वन 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 झिरो वन 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 झिरो आता हे असं का लिहिलं तर त्याचं उत्तर मग आपण ग्रे कोड्स काय आन्सर आहे ग्रे कोड्स ग्रे कोड्स कसले कोड्स आहेत युनिट डिस्टन्स कोड्स म्हणजे काय दोन सक्सेसिव्ह ग्रे मध्ये दोन सक्सेसिव्ह ग्रे मध्ये ट्रांजिशन आस्ते है? एकच ट्रांजिशन असते काय दोन सक्सेसिव्ह ग्रे मध्ये एकच ट्रांजिशन असते बघा ट्रांजिशन म्हणजे काय आधी बघूया झिरो झिरो टू झिरो वन किती बीट बदलले एकच बदलला या झिरोचा झिरो राहिला झिरोचा वन याला ट्रांजिशन म्हणतात आता झिरो वन टू वन झिरो झिरो वन टू वन झिरो किती ट्रांजिशन आहे दोन दो। दो। झिरोचा झाला वन आणि चा झाला झिरो मग दोन ट्रान्झेक्शन झाले दोन ट्रान्झेशन म्हणलं की ग्लीची दोन ट्रान्झेशन म्हणजे ग्लिच अडा म्हणून वन वन टाकलाय ह्या दोघांच्या मध्ये किती ट्रान्झेक्शन आहे एकच आहे कसं काय ह्या झिरोचा झाला पण ह्या चा राहिला वन 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 झिरो किती ट्रान्झेक्शन आहे एकच आहे या वनचा झाला झिरो ह्या वनचा झाला झिरो एकच ट्रान्झेशन ओके आता बॉक्स पोझिशन तसे लिहायचे नाही आता बघा झिरो 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 चा इक्वलंट झिरो झिरो वन चा झिरो वन वन झिरो वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो वन 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 सेवन अँड वन वन झिरो इज डेसिमल लिहिले आता हेच व्हर्टिकल आता वापरायचं नाही तर घेताय कशाला माहिती असलं पाहिजे ना सगळं बऱ्याच गोष्टी वापरायच्या नसतात माहिती असत सेम ए बी सी एम एस बी इकडे एल एस बी इकडे हे आपल्याला फिक्स ठेवायचं आहे एम एस बी या बाजूला एल एस बी या बाजूला हा हेच ठेवा बाकी काही काही तुम्ही करूच नका दुसरं काही आता परत इथे झिरो 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 वन 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 ग्रे वन झिरो झिरो वन झिरो 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 वन झिरो वन 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 झिरो झिरो सिक्स सेवन फोर फायव्ह आता हे इंटरव्ह्यूला पण विचारतात की सिक्वेन्स मध्ये का नाही आहेत सो युअर अँसर मस्ट बी रेडी ही सिन्स वी आर युझिंग ग्रे कोड्स फॉर केमॅप रिप्रेझेंटेशन

कॉम्प्लिमेंटेड वेरिएबल झिरो म्हणून झिरो झिरोला ए बार बी बार ए बार बी ए बी ए बी बार सी बार डी बार सी बार डी सी डी आणि सी डी बार आता बॉक्सच्या पोझिशनच्या झिरो 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 वन झिरो झिरो वन वन लाईक वाईज वन वन झिरो झिरो ट्वेल्व झिरो वन झिरो वन थ्री टू फोर फाईव्ह सेव्हन सिक्स ट्वेल्व थर्टीन फिफ्टीन फोर्टीन एट नाईन इलेवन ट्वेल्व कळलं आता हे उलटे झालेत सगळे बोला टेन इकडे आलाय इलेव्हन इकडे आलाय ट्वेल्व वरती गेलाय एटिकडे आलाय ग्रे कोड वाय युनिट डिस्टन्स कोड वाय ग्लिच फ्री डिझाईन आता हे तुम्हाला गॅरेंटेडली शिकवलं जाणार नाही आणि नेमकं इंटरव्ह्यूला विचारतात किंवा कधी कधी ओरडलाही विचारतात की फाईव्ह व्हेरिएबलचा के मॅम ड्रॉ करता येतो का तर नाही सर का सिलेबसला सर फोर व्हेरिएबल प्रमाणच आहे ना आम्ही सिलेबसच्या पुढे काही शिकत नाही आज्ञाधारक आहेत सगळे अजिबात नाही शिकवलं तरी ऐकत नाही पण असं आहे लक्षात ठेवा हे महत्वाचं फाईव्ह व्हेरिएबल के मॅप आहे तर टू फाईव्ह इज इक्वल टू थर्टी टू ए बी सी डी एम e, एस बी टू एल एस बी लिहितानाची पोझिशन नीट लक्षात घ्या झिरो 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 वन झिरो वन वन झिरो वन झिरो आता झिरो वन टू थ्री फोर इकडे घ्यायचा फोर फाईव्ह सेवन सिक्स असं का याच्यात आणि याच्यात पण ट्रान्झिक्शन चेक करा ह्या लास्ट दोन मध्ये ट्रान्झिक्शन चेक करा एकच ह्या दोघांच्या तर एकच आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे एक आहे म्हणून तो चार इकडे आला एट नाईन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन लिहितानाच तसं जायचं एटीन नाईन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री बाकी ते येते माझा हे असे इक्वेलंट वगैरे हो शोधत बसायचं नाही डायरेक्ट आपल्या बॉक्स पोझिशनच लक्षात ठेवून लिहून टाकायचे

कंप्लीट करून टाका इथे आल्यावर मात्र थर्टी वन नंतर ज्यावेळी येतो थर्टी वन नंतर थर्टी टू इकडून सुरू करायचं थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फायव्ह थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी पेपरला येत नाही काळजी करू नका हे असले हे दोन्ही काही पेपरला येत नाही पण इंटरव्ह्यू ऍज वेल well एज समटाईम्स इन द वायवाज काय डिग्रीला तर बऱ्याच वेळेला हा प्रश्न वायवाला येतो किंवा ओरलला येतो नॉलेज इज ऑलवेज बेटर इफ यू हॅव इट आता केमॅप रिडक्शन रूल्स केमॅप रिडक्शन रूल्स जसं आपण एसओपी रिड्यूस करायला काय करत होतो अँड आयडेंटिटीज ऑर आयडेंटिटीज नॉट लॉजिक डिमॉर्गन्स लॉ एसोसिएटिव्ह लॉ कॉम्युटेटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एब्शन लॉ हे सगळे वापरत होते आता केमॅप रिडक्शनचे रूल आहेत किती सोपं आहे बघा तुम्हाला कळेल पेअर रिड्युसेस वन व्हेरिएबल आता पेअर म्हणजे ग्रुप ऑफ टू तुमची असेलच ना पेअर म्हणजे मित्रा मित्रांची दोघं असले की त्याला पेअर म्हणतात थ्री इज अ क्राऊड अमर अकबर आहे त्यांनी रिड्युसेस वन व्हेरिएबल पेअर आली की एक व्हेरिएबल रिड्यूस होतं कसं शोधायचं बघा ऍडजंट पेअर चालते म्हणजे हॉरिझॉन्टल पेअर चालते व्हर्टिकल पेअर चालते हॉरिझॉन्टल पेअर चालते व्हर्टिकल पेअर चालते डायगोनल चालत नाही असे डायगोनल पेअर जे आहेत शेजारी शेजारी हा चले क्रॉस नाही चले शेजारी शेजारी आहेत ए बार बी बार सी बार डी बार आणि ह्याची पोझिशन काय आली ए बार बी बार सिबार डी याच्यात चेंज कोण झाला ह्याच्यात चेंज कोण झाला बघा कुठला व्हेरिएबल चेंज झाला विचार करा सीबार डी सी बार आणि सीबार डी कोण चेंज झाला डी जो चेंज होतो तो जातो तळ्यात मळ्यात खेळलाय सेम कॉन्सेप्ट तळ्यात तळ्यात हे मात्र तळ्यातनं गेले मळ्यात आउट चेंज झाला की बाहेर वन वन मग ह्याच्यात एक वेरिएबल रिड्यूस झालं मग राहिलं काय ए बार बी बार सी बार ए बार बी बार याच्यात एक वेरिएबल रेड्यूस होणार इधर तो इधर चेक करो कोण गया कोण गेला बघा ना तळ्यात न मळ्यात कोण आला बी गेला राहिला ए बार सी बी बार हे दोनो में कोण गया जो बदल गया वो गया भाई डी गया ह्या दोघांच्या डी गेला राहायला कोण सी ए बी बी बार बार सी ए ओके आता क्वाड म्हणजे ग्रुप ऑफ फोर आता ग्रुप ऑफ फोर याला तीन वेगवेगळ्या पद्धतीने आपण ग्रुप ऑफ फोर करू शकतो व्हर्टिकल असे सरळ चार हॉरिझॉन्टल चार आणि असे ऍडजस्टंट वाले चार डायगोनल चार चालणार नाही असेही नाही आणि असेही नाही डायगोनल चालणारच नाही ओके हे चार हे चार हे चार ओके आता ह्या चार मध्ये जाऊया आपण आधी ह्या चार मध्ये जाऊया वरती या आर बार एस बार आर बार एस कोण गेला एस गेला कोण राहिला आर बार राहिला बघा आर बार राहिला आर एस आणि आर एस बार कोण गेला एस गेला आर राहिला आर बार टू आर तोही गेला राहिला फक्त तो पी क्यू बार थोडक्यात हॉरिझॉन्टल असेल असेल तर वरचे जातात पी क्यू बार राहणार व्हर्टिकल असेल तर ह्या जाणार पी क्यू जाणार मग राहिला कोण आर एस बार एक एक रूल समजावून घेत चला ऍक्च्युअल ऍप्लिकेशन मध्ये सगळे एकत्र वापरायचे आधी डिस्क्रिटली शिकत चला आता ह्याच्यावर थिअरीबीट पण येतं राईट केमॅप रिडक्शन रूल्स थिअरीबीट पण येतं आलं पाहिजे आता या दोघांच्या जाऊया ह्या चौघांच्या जाऊया पी बार क्यू बार टू पी बार क्यू कोण बदला आहे क्यू गया राहायला कोण पी बार इथे कोण बदलला एस सुपी बार, पी बार आर बार हे आलं पी बार आर बार हा गेला पी क्यू बार हा आर एस बार कळलं क्वाड क्वाड म्हणजे चार क्वाड्रिलॅटरल क्वाड्रिलॅटरल क्वाड्रेचर चार क्वाड म्हणजे चार तर चार जण असे असे किंवा ऍडजस्ट आता ऑक्टेट ऑक्टेट म्हणजे काय आठ ऑक्टेट रिड्युसेस टू रेस टू थ्री इज एट सो ऑक्टेट रिड्युसेस तीन वेरियबल्सियबल ऑक्टेट रिड्युसेस थ्री तीन व्हेरिएबल रिड्यूस करतो ऑक्टेट इथे बघा या दोघांच्यात कोण चेंज झाला बी थ्री राहिला कोण बी टू हे आडवाय म्हणजे वरचे जाणारच एकटा बी टू राहायला झाला हे असं असतं समजा असे असते पण व्हर्टिकली असते असं धरून चला की इथे असते असे हा तर आपण हे पण घेतले असते मग असं घेतलं तर हे गेले असतं राहिले या दोघांच्यातला बी झिरो बी झिरो राहायला पण आता रूल लिहायचं त्यामुळे दोन रूल एकत्र करत नाही तसं पण करता येईल आता हे रिड्युसेस फोर वेरियेबल आता काय केलं बघा एक गोष्ट तुम्ही बारकाईनं ऑब्झर्व केली का नाही मला माहिती नाही आणि लक्षात आली का नाही त्या माहिती नाही इथे मी व्हेरिएबल वापरले ए बी सी डी का तुम्हाला ए बार बी बार ए बार बी ए बी ए बी बार सी बार डी सी बार डी सी डी बार तशी इथं काय वापरलंय काय येणार पी बार क्यू बार पी बार क्यू पी क्यू पी क्यू बार आर बार एस बार आर बार एस आर एस आर एस बार हे कस हे मगाशीच शिकलो आपण झिरो 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 वन 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 झिरो मग झिरोला कॉम्प्लिमेंट घेतला आणि वनला कॉम्प्लिमेंट घेतला नाही का एसओपी सगळं तेच चाललंय एसओपी पासून तर सुरुवात झाली आपली बर ते काय घेतलं बी थ्री बी टू बी वन बी झिरो बी थ्री बी टू बी वन बी झिरो बी थ्री बार बी थ्री बार बी थ्री बी टू बी थ्री बी टू बार बी वन बार बी झिरो बार बी वन बार बी झिरो बी वन बी झिरो बी वन बी झिरो बार आता इथे मराठीत घेतलं अ ब क ड अ बार बार अ बार अ बार हा क बार ड बार क बार ड क ड क ड बार आता आहे ना हे सोळा एकत्र आले हा पण गेला हा पण गेला आता दोन्ही गेल्यावर काय राहणार वन झिरो नाही झिरो नाही सगळंच गेलं ना सगळे वेरियबल गेले म्हणजे काय राहिला तर वन असतो काय का? ची व्हॅल्यू वन राहतेस फोर वेरियेबल आता रोलिंग रोलिंग ऑफ मॅप आहे मग रोलिंग तीन पद्धतीनं करता येतं आपल्या आता रोलिंग ऑफ मॅप मध्ये काय करायचं जो काही मॅप आहे तो आपल्याला रोल करता आला पाहिजे काय आता सपोज हा मॅप आहे हा मॅप आहे तर हा किती पद्धतीने रोल करू शकतो पहिली रोलिंगची पद्धत जी आहे ती अशी काय आशी म्हणजे हा मॅप आहे तर अशी रोल केला असा ओके दुसरा मॅप असा रोल करू शकतो ओके okay. आणि तिसरा ह्याचे चारही कॉर्नर एकत्र करू शकतो मी अशी काय आता काय गणपती बाप्पा मोर्या मोदक मोदक असे तीन पद्धतीचं रोलिंग होत मग आता हे रोलिंग करताना पहिलं रोलिंग व्हर्टिकली व्हर्टिकली असा फोल्ड केला असा फोल्ड केला आता जर नीट पाहिला तर इथे एक पेर येईल इथे एक पेअर येईल पण फोल्ड केला ही क्वाड झाली काय ही क्वाड झाली आता आपण काय शिकतोय के मॅप रिडक्शन रूल्स के मॅप रिडक्शन रूल्स म्हणजे आपल्याला व्हेरिएबल रिड्यूस करायचे आहे आपल्याला व्हेरिएबल कमी करायची आहे आपण के मॅप एक्सपान्शन रूल नाही शिकत आहे रिडक्शन शिकत म्हणून पेयर पेक्षा क्वाड बरी क्वाड पेक्षा ऑक्टेट बरी ऑक्टेड पेक्षा एक्झेट बरी मग उलटच सुरू करायचं आधी एक्झेट कुठं दिसते का नाही ऑक्टेड दिसते का नाही क्वाड दिसतेय का <laughs> रोलिंग केल्या या दोघांच्यात दोनो में कोण गया? गया जी थ्री रायला जी टू ये कोण गया जीवन रायला झी झोर वार मग जी टू जी रोलिंग व्हर्टिकल आता रोलिंग हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल होरिजौंडल रोलिंग असा रोल करायचा रोलिंग हॉरेझॉन्ट डी बार सी बार टू डी सी बार डी गेला बी बार ए बार टू बी बार ए, ए गेला मग राहिला बी बार इकडे राहिला सी बार बी बार आणि नीट बघा लिहिताना एम एस बी टू एल एस बीच लिहितो मी मेक अ प्रॅक्टिस ऑल दीज डिटेल्स वॉट वी हॅव टू स्टडी ऑल दीज डिटेल्स वॉट वी हॅव टू रिमेंबर की याच्यात फक्त एवढंच नाही त्यांना मल्टिपल अँगल्स आहेत लिहिताना एम एस बी टू एल एस बी लिहिणे आणि इकडे घेतानाही एम एस बी टू एल एस बीच च सी बार बी बार आता बी बार सी बार लिहित नाही मी जर समजा इथे एबीसीडी असत एबीसीडी असत तर मी बी बार सी भारलेलं असतं पण इथं काय डी सी बी आता आहे कॉर्नर मोदक कॉर्नर ये दोनों मी कोण गया डब्ल्यू एक्स बार राहिला या दोघांच्यात कोण गेला वाय झेड बार राहिला एक्स बार झेड बार एक्स बार झेड बार आता ओव्हर लॅपिंग ओव्हरलॅपिंग पण चालते म्हणजे काय बघा की आता ही इथं अशी एक क्वाड आहे ही जी आहे ती क्वाड आहे ही पेर आहे आपण केलेली आता ऍक्च्युअल ज्यावेळी आपण याला पाहूया हम्म आता हे असा आता तुम्हाला काय दिसत इथे तर बऱ्याच जणांना ही, ही क्वाड दिसेल ती लगेच दिसते क्वाड दिसली दिसली ही एक पेर दिसली हम्म हा विचार राहिला हा विचार राहिला मग केमॅप मध्ये असं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत मग ओवरलॅपिंग इज पॉसिबल इसको क्यू छोडणे का अकेले को म या एकट्याला जर एंगेज करायचंय तर काय करायचं बघा इथून रोलिंग करायची मॅप डायरेक्ट क्वाड झाली क्वाड म्हणजे दोन वेरियेबल खटा रेड्यूस एकट्याला ठेवलं असतं तर चार वेरियेबल आले असते एकट्याला ठेवलं असतं तर ई टू बार ई वन बार ई झिरो चार वेरिएबल आले असते आता सटदिशी संपलाच क्वॉड दोन वेरियेबल खटता हा विचार एकटा राहिलाय एसका बी कुश करते हा पेर कॉड तर काही होणार नाही कारण क्वॉडला काही चान्स नाही फेर ऑब्वियस आहे आता आडवे जर घेतलं तर हे वरचे गेले ई थ्री बार ई टू बार राहिला बरोबर ई नंतर हे आणि हे एवढ्या दोघांच्यात गेलो आपण तर ह्याच्यात थ्री गेला राहायला ई टू बार आणि इथि झिरो नंतर ही ही पकडली तर ई थ्री इवन इ झिरो इ थ्री इवन झिरो आणि ही जर पकडली तर थ्री बार इथन इ झिरो बार ओव्हरलॅपिंग इज अलाउड ओके ओव्हरलॅपिंग इज अलाउड असे आठ रूल आहेत ऍटलिस्ट सहा तरी तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजेत कुठे आता केमॅप रिडक्शन पाहूया आपण केमॅप रिडक्शन केमॅप रिडक्शन हे सगळे जे रूल्स आहेत हे वापरून आपल्याला केमॅप रिडक्शन टेक्निक शिकायचे असं एक्झाम्पल दिले असतात पेपरला बघा हे चार मार्काला येणारा प्रकार आहे हा फंक्शन ऑफ ए बी सी डी वन टू फाईव्ह सिक्स एट नाईन इलेव्हन बॉक्स पोझिशन दिले तिथे वन टू फाईव्ह सिक्स एट नाईन इलेवन काय करायचे जिथे जिथे ते ब आकडे आहेत दिलेले तिथे तिथे वन टाकायचं वन टाक वन टू फाईव्ह इलेवन पेअर 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 एकटाच राहिला असता म्हणून वाली पेअर ओके आता हे दोनों में कोण जायगा ए बार बी बार टू ए बार बी बी गेला राहिला ए बार सी बार डी बार ए बार सी बार डी बार या दोघांच्या ए बार सी डी बार या दोघांच्या ए बी बार सी बार आणि या दोघांच्या ए बी बार डी ओके आता लॉजिक गेट्स ची सुरुवात जिथून आपण केली होती इम्प्लिमेंटेशन ऑफ बुलियन इक्वेशन युझिंग बेसिक गेट्स किती गेट्स आहेत आपल्याकडे बेसिक नॉट अँड ऑर हे ए बार कुठलं गेट आहे नॉट सी बार नॉट ए बार इन्टू सी बार इन टू डी अँड ए बार सी बार डी प्लस ए बार सी डी बार म्हणजे नॉट नॉट हे झालं एक अँड दोन नॉट हे अँड इथे डी बार चा एक नॉट तिसरं नॉट अँड बी नॉट इथे आणि अँड 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 चार अँड चार नॉट आणि एकच ऑर करूया चार इनपुटचं चा, एक ऑर करूया मग ए चा ए बार बी चा बी बार सी चा सी बार डी चा डी बार आले चार अँड त्याच्या आउटपुटला एक झालं इम्प्लिमेंट आता हे असलं पेपरला येतं का ते येतं आणि मस्त येतं चार मार्क मग ह्याच्यात मात्र एक ऍडिशन करावे लागते व्हॉट इज दॅट ऍडिशन वी हॅव टू राईट ट्रुथ टेबल ऑफ द सेम अँड टू राईट अ ट्रुथ टेबल इज व्हेरी इझी टास्क का व्हेरिएबल दिले ते बी आणि ते कुठं कुठं आउटपुट हाय आहे ते पण दिले मग जे जे आकडे आहेत तिथं आउटपुट हाय ठेवायचं बाकी सगळ्याला झिरो करून टाकायचं बाकी सगळ्याला झिरो करायचं झालं थोडस प्रॅक्टिस नंतर कळेल पहिलाच आहे त्यामुळं डिझायनिंग मध्ये हम्म सॉल्व के मॅप आता बघा वन टू फाईव्ह सिक्स एट नाईन इलेवन आता जो तोच सॉल्विंग प्रोसिजर कशी आहे इथे जे ट्रूथ टेबल आहे ते लिहायचं ए डी झिरो 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 पासून वन 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 पर्यंत हे येतं आता तुम्हाला ट्रूथ टेबल म्हणजे हा पार्ट लिहतायत हे त्याचं डेसिमल इक्वेरियंट लिहायचंय तिथे बघायचं डेसिमल वन वनला वन लिहायचा टू ला वन लिहायचा फाईव्ह ला वन लिहायचा सिक्स ला वन लिहायचा एट नाईन इलेवन लिहिले बाकी सगळ्यांना झिरो करून टाका आता हीच कॉन्सेप्ट एक्सटेंड होऊन मक्स मध्ये येणार मक्स इम्प्लिमेंटेशन ही इथं आली की तिथे येते पुढचा चॅप्टर जो आहे मल्टीप्लेक्सर डी मल्टीप्लेक्सर इथं आलं की तिथे येते कनेक्टिंग आहे सगळं कळेल हळूहळू चला आता हे कॅल्क्युलेशन तर शिकवलं मी तुम्हाला हे अँड आहे अँड अँड आहे अँड आहे या चौघांचं मिळून एक ऑर आहे आणि सगळ्याला नॉट आहे डायग्राम काढताना शक्यतो हा जो वे आहे फॉलो दिस मेथड ए त्याचा ए बार बी चा बी बार सी चा सी बार डी चा डी बार हिला चार अँड काढून घ्या काढले पहिल्याला काय ए बार सी बार डी बार ए बार सी बार डी पहिल्यात ए बार सी बार डी हे जे नाही हे डॉट कन्व्हेन्शन हे महत्वाचे आहे डॉट कन्व्हेन्शन आर कनेक्शन हे कनेक्शन आहेत दोन टाईप असतात जम्पर आणि डॉट तर हे डॉट कन्व्हेन्शन जे आहेत तर यूज डॉट कन्व्हे यूज डॉट कन्व्हेन्शन डॉट चा वापर करायचा आहे आता हे पुढचं एक्झाम्पल आहे आपण फक्त वाला पार्ट बाजूला ठेवू फक्त समजावून घेऊ की कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती काम करणार आहे कशा पद्धतीने आपण त्याचा विचार करणार आहे आता हे बघा इथं जर तुम्ही वन, वन 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 वाला प्रकार जर घेतला हम्म असा आहे आता तर काय दिसतं असे डायगोनल वन 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 दिसतं मग आता डायगोनल तर पॉसिबलच नाही ना डायगोनल अलाउडच नाही आहे डायगोनल मग काय करणार जर डायगोनल अलाउड नाही तर काय करणार जॉईनिंग कॉर्नर्स एक प्रकार होईल जॉइनिंग कॉर्नर्स आणि मधली कॉड जॉईनिंग केले की ही एक कोड झाली बघा एक दोन तीन चार कॉर्नर जॉईन केले पी बार क्युबार टू पी क्यू बार कोण गेला पी राहायला क्यू बार आर बार एस बार टू आर एस बार कोण गेला आर राहिला क्युबार एस बार आणि हा पी बार क्यू टू पी क्यू पी गेला रायला क्यू आणि राहिला एस क्यू एस क्यूबार एस बार प्लस क्यू एस क्यू एक्सनॉर एस एक्सनॉर आहे तो बघ बघे एक्सनॉर गेट आहे ते जे काही आहे ते एक्सनॉर गेट आहे ओके इथं काय करणार परत कन्फ्युजन चार पेयर आहे बघा एक दोन तीन चार बरोबर आता आपल्याला काय होतं लालूच क्वाड क्वाड घेणार ना एक क्वाड हे चौघ बिचारे राहिले ना मग पेर दोन तीन चार आता पाच टर्म झाल्या ना टर्म पाच झाल्या क्वाडवाली एक पेरवाल्या चार आता मला एक सांगा परत बघा जर आपण उलट केलं असत समजा जर आपण पेर आधी घेतल्या तर कुठला पण शिल्लक राहिलाय का हो। नाही मग आता टर्म्स किती आल्या चार मग आपला केमॅप एक्सपान्शन रूल आहे केमॅप रिडक्शन रूल आहे चार का पाच चार।, चार का पाच चार गो फॉर दस या दोघांच्या डी गेला ए बार बी सी बार या दोघांच्यात वरती बघायचं कोण जातो डी ए बार बी सी बार राहायला या दोघांच्यात इकडे यायचं बी गेला ए बार सी डी या दोघांच्या ए सी बार डी बार या दोघांच्या डी गेला, दी। दी। दी गेला एबीसी ओके इकडे या सेम कॉन्सेप्ट रोलिंग नाही होऊ शकत बाकी काही चान्स नाही ओके okay. आता हे सिंपल सिम्पल एक्झाम्पल आपण घेतल्यात ऍक्च्युअल जे डिझायनिंग आहे डिझायनिंगचा जो पार्ट आहे तो ऍक्च्युअल डिझायनिंगचा पार्ट या पद्धतीने असतो आता कसं डिझायनिंग करायचं तर आपल्याला सर्किटच डिझाईन करायचं आहे डिझाईन हा फॅडर के मॅप हा फॅडर म्हणजे टू बिटचा हा जो काही प्रकार आहे हा सुरू इथून होतो बरं का हा सुरू इथून होतो हा तुम्हाला अगदी पीएचडी करेपर्यंत हा फॅडर तुम्हाला सापडेल सिलेबस इतका तो हा फॅडर इम्पॉर्टन्ट म्हणजे कम्प्युटर इरा जो काही होता म्हणजे कम्प्युटर हा प्रकारच डिझायनिंगच्या आधी काय सुरुवात आला तर हा ऍड ओके सो विल स्टार्ट द सर्किट डिझायनिंग फ्रॉम नेक्स्ट सेशन डू प्रिपेअर केमॅन